उद्यापासून सुरू होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात सर्वपक्षीय सहकार्य मिळावं याकरता सरकारनं बोलावली सर्वपक्षीय बैठक. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून, आज विरोधी पक्षांची बैठक, संध्याकाळी चहापानाचा कार्यक्रम. अरुणाचल प्रदेश काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी पेमा खांडू यांची सार्वमतानं निवड, आज झाला शपथविधी. तुर्कस्थानमधली परिस्थिती संपूर्ण निवडेपर्यंत भारतीय खेळाडूंनी घरातच राहण्याचा परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचा सल्ला. आयएस या दहशतवादी संघटनेच्या आणि नक्षलवाद्यांच्या कारवाया रोखण्यासाठी राज्यानं महत्वाची पावलं उचलली आहेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. राज्यातल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना केंद्र सरकारकडून देण्यात येणारी शिष्यवृत्तीची रक्कम तातडीनं देण्यासाठी लवकरच निर्णय घेण्यात येणार, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले. राज्यातल्या 450 ऐतिहासिक किल्ले आणि 720 किलोमीटर किनारपट्टीच्या पर्यटन वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचं पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांचं प्रतिपादन. नामवंत वास्तुविशारद सुनील पाटील यांनी छत्रपती शिवरायांच्या भव्य पुतळ्याचा आराखडा केला, राज्य शासनाला सादर. वृक्ष लागवड, संगोपन, रोपण ही कामं सोपी करण्याच्या उद्देशानं अकोला कृषी अधीक्षक कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी तयार केलं एक नवीन यंत्र. लातूर विज्ञान केंद्र आणि केंद्र सरकारच्या राष्ट्रीय विज्ञान पंचायत परिषदेच्या वतीनं 3 दिवसीय मंगळयान महोत्सवाचा शुभारंभ. जगातली पहिली रुग्णालय रेल्वेगाडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लाईफ लाईन एक्सप्रेसनं केलं 25व्या वर्षात पदार्पण. डेव्हिस चषक आशिया ओशियाना गटात दक्षिण कोरिया विरुद्धचा सामना जिंकल्यानंतर भारतानं घेतली 3-0 अशी आघाडी. भारताचा विजयी मुष्टियोद्धा विजेंदरनं व्यावसायिक स्पर्धेत नव्या विक्रमाला घातली गवसणी, व्यावसायिक खेळाडू म्हणून सलग 7व्यांदा विजय. आसाममधली पूरस्थिती गंभीर, दिल्लीतही पुरानं जनजीवन विस्कळीत, उत्तराखंडमध्ये अतिवृष्टीचा इशारा. उत्तर प्रदेशात विषारी दारू पिऊन झालेल्या दुर्घटनेत 21 जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता. गुजरात राज्यात काही ठिकाणी 4.5 रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के, मणिपूरलाही सौम्य धक्के.